श्री गजानन विजय ग्रंथ बोधामृत पहिल्या अध्याय सांगे गजानन अन्नपूर्ण ब्रह्म ठेवा आठवण. दुसऱ्या अध्यायी सांगे गजानन नको तो आग्रह होई नुकसान. तिसऱ्या अध्यायी सांगे गजानन टाळण्या गंडांतर धरा साधुचरण. चौथ्या अध्यायी सांगे गजानन करा नामस्मरण टाळा जन्म मरण. पाचव्या अध्यायी सांगे गजानन ईश्वरी सत्ता अगाध आणिले विहिरीत जीवन. सहाव्या अध्यायी सांगे गजानन संकटी नाही त्राता एका ईश्वरा वाचून. सातव्या अध्यायी सांगे गजानन आधी सशक्त शरीर मग संपत्ती धनमान. आठव्या अध्यायी सांगे गजानन नको उपाधी नको निराभिमान. नवव्या अध्यायी सांगे गजानन जीवात्मा म्हणजे गण नाही ब्रह्माहुनी भिन्न. दहाव्या अध्यायी सांगे गजानन नको दांभिकपणा नको खोटेपणा. अकराव्या अध्यायी सांगे गजानन भोगावेच लागते संचित प्रारब्ध क्रियमाण. बाराव्या अध्यायी सांगे गजानन भक्तांच्या हाकेला येई गुरु धावून. तेराव्या अध्यायी सांगे गजानन बेडका बने मलम श्रद्धा असल्यास मनापासून. चौदाव्या अध्यायी सांगे गजानन करिता विपरीत हट्ट फळ मिळते वाईट. पंधराव्या अध्यायी सांगे गजानन सत्पुरुष हाती सत्कर्म घडवी गुरुचरण. सोळाव्या अध्यायी सांगे गजानन कांदा भाकरीही प्रिय असेल जर्मनापासून. सतराव्या अध्यायी सांगे गजानन नका करू भेद हिंदू आणि यवन. अठराव्या अध्यायी सांगे गजानन भावे भेटतो भगवान असल्या निर्मळ मन. एकोणाविसाव्या अध्यायी सांगे गजानन कर्म भक्ती योग मार्ग ईश्वराकडे जाण्या कारण. विसाव्या अध्यायी सांगे गजानन असो संकट कोणतेही गुरु नेतात तारुण. एकविसाव्या अध्यायी सांगे गजानन वाचा विजय ग्रंथ व्हा सुखी संपन्न.